नमस्कार. शेअर मार्केटातल्यो दिसपट्ट्यो घडामोडी सांगपी दलाल स्ट्रीट कार्यावळीत प्रमोद कांदोळकरांचो येवकार. पळोवया आयची मार्केट अपडेट. सप्तकाचे दुसरे ट्रेडिंग सेशन शेअर बाजारातल्या बुल्सांनी डॉमिनेट केले. इस्रायल हमास युद्धाक लागून सोमारा पडिल्ल्या बाजारात आज एक अप मूव्ह येताना दिसलो. निफ्टी 50 इंडेक्स 177 पॉईंट वाढलो. 19,565 पॉझिटिव्ह उक्तो झाल्लो बाजार ह्या लेवला उपरांत पडलोच ना आणि 19,717 मेरेन हाय मारून निमाणे इंडेक्स 19,689 पॉझिटिव्ह क्लोज झालो. सेन्सेक्स 65,662 उक्तो झालो आणि 3:30 मार्केटाचा वेळ सोपं मेरेन इंडेक्स सुमार 566 पॉईंट चढून 66,079 पॉझिटिव्ह क्लोज झालो. निफ्टी 50 आयच्या टॉप गेनर्सात कोल इंडिया कंपनीचा शेअर बऱ्यापैकी चढलो. त्या उपरांत काल पडिल्लो अदानी पोर्ट आज टॉप गेनर्सात. भारतीय एअरटेल, कोटक बँक, हिंदाल्को, अदानी एंटरप्राइजीस, टाटा मोटर्स आणि UPL कंपनीचे शेअर आज चढले. आज लार्ज कॅपात पडपी फक्त 5 शेअर. इंडसलँड बँक, सिप्ला, TCS, डॉक्टर रेड्डी आणि टायटन कंपनीचे शेअर आज पडले. आजच्या ट्रेडिंग सेशनाचा फोकस पॉईंट ठरलो एस्कॉट कुबाटा लिमिटेड. एस्कॉट कंपनीचा शेअर आज 6% चढून नव्या 52-week हायचेर क्लोज झालो. 3,304 उक्त झाल्लो शेअर 192 वाढून 3,414 नव्या लाईफ टाईम हायचेर क्लोज झालो. DAM कॅपिटल ॲडवायझरी लिमिटेड हे संस्थेन कंपनीच्या शेअराचे टार्गेट येता त्या काय दिसात 5,000 मेरेन पाव येता म्हणून अदमास उक्तायल्ल्यान आज शेअरात बऱ्यापैकी तेजी आयली. आज रियलिटी शेअर्सांनी बरी जंप दिसली. DLF कंपनीचे शेअर सुमार 4% पॉझिटिव्ह. गोदरेज प्रॉपर्टीज सुमार 6% चढलो. प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट 10% चढिल्लो. कोलते पाटील कंपनीचे शेअर आज 5% चढून नव्या लाईफ टाईम हायचेर पावलो. IT सेक्टरात आज पॉझिटिव्हिटी आशिल्ली. फक्त TCS कंपनी आज अंडर प्रेशर ट्रेड झाली. मनप्पुरम फायनान्स कंपनीचा शेअर आज 3% चढलो. कंपनीन JCB इंडिया कंपनीचे प्रॉडक्ट फायनान्स करपा खातीर कबलात सायन केली. अदानी ग्रुपाक अंबुजा सिमेंट कंपनीच्या खरेदी वेळा घेतलेल्या रिणा खातीर रिफायनान्स मंजूर झाल्याचा रिपोर्ट आयल्ल्यान आज अदानी ग्रुपाचे शेअर चढले. IDFC फर्स्ट बँकेन आपले मुंबईचे बांदा कुर्ला कॉम्प्लेक्सातले ऑफिस NSDL 198 कोटी रुपयांक विकले. इतल्यार आयची मार्केट अपडेट सोंपता. मेळ्या रोखडेच फुडल्या ट्रेडिंग सेशनाच्या घडामोडी सयत. तो मेरेन पळयत रावात प्रुडंट.